नमस्कार, योगीराज फिल्म क्रिएशनच्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण रव्यापासून झटपट कुरकुरीत मेंदू वडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। अगदी कमीत कमी साहित्यात आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे। चला तर मग पाहूयात त्यासाठी लागणारे साहित्य। 1.5 वाटी बारीक रवा, 1/2 वाटी दही, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं, किसून घेतलेलं आलं। आता एका बाउल मध्ये आपण मेंदू वड्यासाठी पीठ रेडी करून घेऊयात। त्यामध्ये ऍड करूया रवा, 1/2 वाटी दही। आता हे छान असं मिक्स करून घेऊया। आता यामध्ये 1/2 वाटी पाणी घालूयात। हे छान असं फेटून घेऊयात। 1/2 वाटी रव्यामध्ये 1/2 वाटी दही आणि 1/2 वाटी पाणी। दही आणि रवा छान असं फेटून घेतला की हलका होतो आणि त्याचे वडे पण छान होतात, त्यामुळे हे छान असं फेटून घ्यायचं। त्यामध्ये चवीपुरतं मीठ, हिरवी मिरचीचे तुकडे, जिरं, थोडंसं आल्याचं किस, थोडीशी कोथिंबीर। आता हे छान असं मिक्स करून घेऊ। आपलं हे छान असं मिक्स करून झालंय। आता हे 10 ते 15 मिनिटासाठी असंच झाकून ठेवायचं। आता हे मेंदू वड्याचं पीठ छान असं मुरून घेतलंय, हलकस घट्टही झालंय, तुम्ही बघू शकता। आता याचे वडे बनवून घेऊयात। थोडासा पाण्याचा हात घ्यायचा, तेलाचा घेतला तरी चालेल। तुम्हाला जर हे हातावर बनवायला जमत नसतील वडे, तर तुम्ही पळीवर, वाटीवर, कशावरही बनवू शकता किंवा बटर पेपरवरही बनवू शकता। तेल गरम झालंय, आता आपण अलगद त्यामध्ये। छान असा गोल्डन रंग येईपर्यंत आपले वडे भाजून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता आपले रव्याचे छान असे मेंदू वडे खुसखुशीत तळून रेडी आहेत। हे खोबऱ्याच्या चटणी सोबत किंवा सांबर सोबत छान लागतात। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल। तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका। अशा छान छान खुसखुशीत रेसिपी पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर आणि लाईक करा। भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।